वंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। शॉर्ट मध्ये आपलं नाव सांगितलं तरी चालेल आणि नाव नाही सांगितलं तरी चालेल, फक्त आपल्या ज्या समस्या आहेत थोड्या शॉर्ट मध्ये तुम्ही सांगा, म्हणजे प्रत्येकाला त्यांच्या समस्या मांडण्यासाठी वेळ मिळेल। त्यामुळे आम्हाला मुलांना निघत नाहीत, मुलींना निघत नाहीत बाहेर, आणि रांगेच्या बाळाने निघत आहेत, कुणी आलं तर माझं शॉप आहे, पाय घ्यायला घाबरतात, आणि मला तिकडे पुष्कळ नेतं सोडा शिवाकडे उभे की बस। आम्ही वैतागलो रिपोर्ट देऊ देऊ अजनी पोलिसला, किती रिपोर्ट आहे आमच्या अजनी पोलिसला, बरेचसे रिपोर्ट दिलेले आहेत, पण तात्पुरत्या येतात, पेट्रोलिंग करतात, पुलिस पळाले की परत येतात, म्हणजे आम्ही असं किती वेळा करणार आहे, आता आयुष्य चाललं आमचं तिथे। आपका हम लोग यहाँ पर स्वागत करते हैं अपने एरिया में, और विशेष तौर पर मुझे फ्री एंड फेयर जो लोगों के माइंड में होना चाहिए वो चीजें इस क्षेत्र के अंदर में बहुत कम नजर आती है। तो मैं चौधरी साहब से गुजारिश करूंगा कि एक ऐसा वातावरण निर्माण हो जाए यहाँ पर कि लोगों के अंदर में वो एक भावना हो जाए कि पुलिस हमारे मित्र है और हम भी उनके मित्र है। ये भावना के साथ में जैसे इंजीनियर दहीकर साहब ने बताया कि थाने में जाने के बाद एक सामान्य आदमी का के प्रति जो रवैया हो, और जो पॉलिटिक्स या बाकी चीजों से बिलोंग करते हैं, अपनी राजनीति से बिलोंग करते हैं, तो बाकी लोगों को जो ट्रीटमेंट मिलता है और सामान्य लोगों को ट्रीटमेंट मिलता है उसमें बहुत फर्क है, वो चीजें होना चाहिए। और एक नंबर गली से 13 नंबर गली तक हर कॉर्नर पर अगर आप आपको 8-9 बजे के बाद जाएंगे तो 2-4 ड्रिंक करने वाले कॉर्नर पर बैठे होते हैं, तो उसमें एक वातावरण जो अच्छी निर्मित होना चाहिए सकारात्मक। इस क्षेत्र के अंदर में बहुत सारे हजारों डॉक्टर इंजीनियर जोगीनगर भीमनगर में बने हैं, बड़े बड़े अधिकारी बने हैं, संघर्ष करके बने, गरीबी से बने हैं, लेकिन हम चाहते हैं कि वातावरण एक सकारात्मक बनेगा तो एजुकेशन बच्चों का डेवलप करने का अच्छा हो जाएगा। इसीलिए आपके माध्यम से अगर यहाँ पर वेल वॉच अगर रहा तो वातावरण अच्छा बनेगा और आने वाले जनरेशन को उसका फायदा होगा। बाकी हम जोगीनगर भीमनगर के लोग पूरे पुलिस प्रशासन के साथ में है, पुलिस प्रशासन भी हमारे साथ में यही भूमिका रखे। जय हिंद। दुसरा एक महत्वाचा आहे, काही जास्त तर बोलणार नाही, पण पोलीस विभागाला अशी काही विनंती आहे की एका बाजूनी ही जुनी वस्ती आहे, दुसऱ्या बाजूनी तिथे हरिवाल गाव आहे, आणि ज्या चोऱ्या होत असतात त्या चोऱ्या बहुतांश रात्रीच्या वेळेस होत असतात, ती घरं बंद आहे, ती घरं फोडण्यात येतात। माझी विनंती अशी आहे की रात्रीच्या वेळेस पोलीस प्रशासनाने या विभागामध्ये पेट्रोलिंग सुरू करावी। पेट्रोलिंग जर सुरू केली तर बरेचसे क्राईम आणि बरेचसे गुन्हे या विभागातील दबली राहण्याची शक्यता आहे। विनंती आहे की रात्रीची पेट्रोलिंग या विभागामध्ये माझ्या माहितीप्रमाणे नाही आहे, तर पोलीस विभागाने या विभागामध्ये रात्रीची पेट्रोलिंग सुरू करावी। नागरिकों द्वारा आपके समक्ष रखी गई है, उस पर मैं चाहता हूं कि एक शांतता कमेटी का गठन हो यहां पर, और उस शांतता कमेटी की हर महीने या हर 15 दिन में हो सके तो अजनी पुलिस स्टेशन पे बैठक हो सके, ताकि हर 15 दिन में रिव्यू ले सके कि हर इलाकों में क्या क्या घटनाएं चल रही है, या जो भी शांतता कमेटी के सदस्य है उनको क्या हेल्प चाहिए। मैं चाहता हूँ पुलिस कमेटी द्वारा एक शांतता कमेटी इलाकों के लोग, कुछ महिलाएं, कुछ सामाजिक समाज सेवक, ऐसा मिलकर एक शांतता कमेटी का गठन। साहेबांच्या सूचनेप्रमाणे आम्ही सर्व शहरभर विविध पोलीस स्थानांच्या अंतर्गत ज्या बीट आहेत, जे महत्वाचे एरिया आहेत, त्या ठिकाणी अशा प्रकारच्या शांतता कमिटीच्या बैठका घेत आहोत। यातून आमचा प्रयत्न हाच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचावं,
पोलीस प्रशासनाबद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे आणि त्यांच्या ज्या काही तक्रारी आहेत समस्या आहेत तर त्यांनी त्यांच्या मोहल्ल्यामध्ये त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन समजून घेतल्या पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील अशा मीटिंग अटेंड करण्यासंदर्भात सीपी साहेबांनी निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने आपण आजची बैठक आयोजित केली होती. नागरिकांची एक मुळात समस्या ही होती की पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाकडनं सौजन्याची भूमिका दिसत नाही, त्याबद्दल आपण काय सांगणार? ही तक्रार खरं तर आपण म्हणतात तशी आहे, बऱ्याच ठिकाणाहून अशी तक्रार येते आहे. अर्थात पोलीस प्रयत्न करत असतात नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं, पण आमच्याकडे पण मनुष्यबळाची कमतरता आहे. त्या दृष्टिकोनातून बऱ्याचदा जेवढे जलद आमची प्रतिक्रिया मिळायला पाहिजे, आमची मदत मिळायला पाहिजे, तेवढी मेहनत कधी कधी अडचणी निर्माण होते. नाही, पोलीस कर्मचारी ज्या पद्धतीनं म्हणजे जे लोक न्यायासाठी येतात पोलीस स्टेशनला त्यांना जी सौजन्याची भूमिका जे न्यायाची भूमिका अपेक्षित असते ते भेटत नाही. सांगतो मी की आम्ही आता सत्ता अशा सूचना दिलेल्या आहेत, त्याबद्दल वरिष्ठांनी पण गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे की कोणीही नागरिक पोलीस स्टेशनला आला मग तो सर्वसामान्य असो किंवा असामान्य असो त्याला सौजन्याची वागणूकच दिली गेली पाहिजे. त्याची तक्रार जी काय असेल ती शांतपणे ऐकून घेतली गेली पाहिजे. त्याचा काही अर्ज असेल त्याच्यावर तात्काळ कार्यवाही केली. काय पोलीस कर्मचाऱ्यांना कुठे प्रशिक्षण दिलं जाईल काय सौजन्याकरिता? सौजन्याची नंतर आपण सतत देतच आहोत पोलिसांना. आता आपल्या बीट मार्शलला पण आपण विशेष प्रशिक्षण दिलेलं आहे. आता त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनला इतर जे कर्मचारी आपले कार्यरत असतात त्यांचं पण अधूनमधून आपण प्रशिक्षण घेत असतो आणि विशेष तज्ञांची बैठक घेऊन त्यांना आता सौजन्यशील वागणुकीसंदर्भात अतिशय स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. आणि एवढंच नाही तर ते सौजन्यशील वागणूक करतायत की नाही याच्यावर आमच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पण लक्ष असतं. त्यामुळे मी असं आश्वासन देऊ इच्छितो इथून पुढे निश्चितच आपल्याला पोलिसांची वागणूक सुधारलेली दिसेल. जनता आणि पोलिसांमध्ये मित्रत्वाचं नातं निर्माण होईल असं आपल्याला अपेक्षा आहे का पालवे साहेब? बिलकुल, आमच्या बाजूने तरी तसा प्रयत्न आहे की पोलिसांबद्दल जनतेला विश्वास वाटावा आणि कोणत्याही समस्येसाठी अडचणीसाठी त्यांनी न भीता पोलीस स्टेशनकडे यावं. आणि जरी त्यांचं समाधान होऊ शकलं नाही ते बघा 100% लोकांचं समाधान होईलच अशी खात्री नाही, त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ते कधीही येऊ शकतात, आम्हाला पण संपर्क साधू इच्छित शकतात आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू, एवढं मात्र मी निश्चित सांगू शकतो.